कडू कारले कोणालाच आवडत नाही पण जर तुम्ही अशा पद्धतीने कारल्याची रस्सा भाजी बनवली तर सर्वच घरचे आवडीने खातील अशी ही भाजी बनवून तयार होते चला तर मग सुरुवात करूया या, या चमचमीत भाजीसाठी आता या ठिकाणी मी कारले जे घेतलेले आहेत ते दोन भागामध्ये कट करून घेतलेत त्याचबरोबर त्याला हळद आणि मीठ लावून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून दिले होते जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हळद मीठ लावून थोडंस वेळ साईडला ठेवून देऊ शकता किंवा नाही ठेवले तरीही चालतील आता टाईमनुसार तुम्ही काहीही करू शकता आता हे जे कारले आहेत ते आपल्याला उकडून घ्यायचे आहे आता एका पातेल्यामध्ये पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे उकळी आल्याच्या नंतर ना यामध्ये हे कारले टाकून छान जवळपास साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायचे आहे आता झाकण ठेवून आपण हे छान शिजवून घेऊयात दुसरीकडे आता आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी या ठिकाणी मी जवळपास पाव वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत एक मोठा चमचा सफेद तीळ आणि दोन मोठे चमचे सुक खोबरं थोडीशी कोथिंबीर आणि आठ ते दहा लसूण पाकळी आता हे जे तिन्ही आहे ते मी भाजून घेतलेले आहेत तीळ शेंगदाणे आणि खोबरं पाणी न टाकता याची ओबडधोबड अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता दुसरीकडे आपण ही भाजीला फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरेची फोडणी देऊन घेतलेली आहे त्यानंतर ना यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे तो टाकून छान फ्राय करून घ्यायचा आहे मसाला अगोदरच भाजला असल्यामुळे जास्त काही भाजण्याची गरज नाही यामध्ये रेग्युलर मसाले म्हणजे हळद पावडर लाल तिखट आणि त्याचबरोबर थोडासा गरम मसाला आता या ठिकाणी तुम्ही घरगुती मसाला वापरला तरी देखील चालेल मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला जळू नये त्यामुळे थोडंसं पाणी देखील तुम्ही टाकू शकता आता एकदा मसाला छान एक मिक्स झाला की त्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीची ग्रेव्ही हवी आहे पातळ किंवा घट्ट त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता एकदा मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ही भाजी तुम्ही सुकी म्हणजे हा मसाला भरून कारल्यामध्ये भरून नंतर तो तेलामध्ये फ्राय करून अशा पद्धतीने एकदम सुकी भाजी देखील बनवू शकता म्हणजे भरल्या कारल्याची भाजी आता याला एक उकळी येऊन द्यायची आहे आणि त्यानंतरनं यामध्ये आपण जे कारले शिजवून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे आता जवळपास आपण पन्नास ते साठ टक्के हे शिजवून घेतलेले होते आता पूर्णपणे शिजण्यासाठी आपल्याला अजून जवळपास पाच ते सात मिनिट लागतील एकदम लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे कारले छान यामध्ये शिजवून घ्यायचे आहे तुम्हाला ग्रेव्ही ज्या पद्धतीने हवी आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता आणि आता या ठिकाणी जवळपास सात ते आठ मिनिट झालेले आहे आपले कारले व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत आता तुम्ही पाहू शकता एकदम चमचमीत ही कारल्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर या पद्धतीची कारल्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने भाजी बनून झाल्याच्या नंतरनं कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका